नमस्कार, मी दुर्गा पाटील। माझ्या मुलीला प्रसादाचा शिरा खूप आवडतो, म्हणून मी तिला आज प्रसादाचा शिरा बनवून देणार आहे। तर चला बघूया प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारी साहित्य। प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। एक वाटी रवा घेतले बारीक, एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी तूप घेतले, एक केळी घेतली आणि याच्यात काजू बदाम, वेलची पूड आणि तुळशीची पानं। आणि आता आपण इथे तीन वाट्या दूध तापायला ठेवले। आता आपण बनवूया शिरा। तर सगळ्यात पहिले आपण ह्याच्यात टाकूया तूप। तूप तापले, आता आपण टाकूया त्याच्यामध्ये रवा। मस्त पैकी मिक्स करून घेऊया। आणि मंद आचेवरती गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजूया त्याला। चला आता आपण, गोल्डन भाजलेला आहे रवा, आता याच्यात थोडे काजू आणि बदाम मध्य भागामध्ये तूप घालून थोडस भाजून घेऊया, म्हणजे खरपूस छान लागतात शिऱ्यामध्ये। आता ह्याच्यात आपण कापून घेतलेली केळी पण घालूया, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते ह्याच्यामध्ये आणि ती केळी काळी पडत नाही। रव्यात भाजून घेतल्यानंतर रव्यामध्ये आता आपण साखर घालूया। आणि थोडस मिक्स करूया साखर ह्याच्यात। आणि बाजूला आपण दूध तापायला ठेवले ते पण घालूया ह्याच्यात। गरम दूध आहे, दूध गरमच घालायचं। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात वेलची पूड घालूया सगळ्यात शेवटी। अजून ह्याला मिक्स करूया व्यवस्थित, म्हणजे वेलचीची पूड पूर्ण शिऱ्याला असं सुगंध आला पाहिजे छान पैकी। व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ना आपण ह्याच्यावरती आता एक 2 ते 3 सेकंद मंद आचेवरती झाकण ठेवूया, म्हणजे छान फुलेल हा शिरा। आपण आता झाकण उघडून बघूया। बघा कसा छान पैकी फुललाय शिरा आणि मोकळा मोकळा झालाय। रेडी आहे आपला शिरा। आता मी थोडासा बप्पा समोर ठेवणार आहे, शिरा गणपती बप्पाला देणार आहे। माझी शिऱ्याची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।